कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील फुटलेल्या लघु पाटबंधारे तलावाची विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ अतुल भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह पाहणी केली. निधी व तांत्रिक कारणाने रखडलेल्या तलावाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन व मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी दिली. कराड तालुक्यातील गोटेवाडी येथील निधी अभावी तसेच धरणातून जाणारा वीज महावितरण कंपनीचे टॉवर स्थलांतरित न केल्यानं 10 वर्षे धरणाचे बांधकाम रखडले आहे. या लघु पाटबंधारे तलावाचा तात्पुरता केलेला सांडवा फुटला होता. मुख्य तलावाच्या वर असणारे डोंगरातील छोटे छोटे तलाव अतिपावसाने फुटल्याने पाण्याच्या दाबाने मुख्य तलावाचा सांडवा फुटला. बंधाऱ्यातील पाणी फुटलेल्या सांडव्यातून ओढ्यात वाहून गेले. ओढ्याकडे असणारी शेती व पिके यामुळे वाहून गेली आहेत. येळगाव गोटेवाडी पुलावर पाणी आल्याने या गावात काही काळ संपर्क तुटला होता, त्यामुळे आसपासच्या गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष व भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ अतुल भोसले यांनी शासकीय अधिकाऱ्यांसह फुटलेल्या तलावाची पाहणी करून निधीसह तांत्रिक कारणाने थांबलेले तलावाचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी शासन व मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. बंधाऱ्याची आम्ही पाहणी केलेली आहे. कोटेवाडी बंधाऱ्याच्या पाण्याच्या फ्लोमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं सुद्धा पंचनामे करण्याच्या बाबतीत आदरणीय प्रांत साहेबांनी आदेश दिलेले आहेत. साधारण 1500 शेतकरी आहेत ज्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि हा सगळा डोंगरी भाग असल्यामुळे एकच पीक शेतकरी घेतो, त्याचं नुकसान होणं योग्य नाही आणि त्यामुळं तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी हे एकत्र बसून पंचनामे करून शासन त्याच्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेईल. या परिसराची पाहणी केल्यानंतर प्रांत साहेबांना तशा पद्धतीची आम्ही सूचना केलेल्या आहेत. प्रांत साहेब सर्वेसाठी साधारण 60 ते 70 हजार रुपयेपर्यंतची रक्कम ही ताबडतोब MSEBला देणार आहेत आणि सर्वे झाल्या झाल्या लगेचच जलसंधारण खात्याच्या माध्यमातून 10 लाख रुपये पोलच्या शिफ्टिंगसाठी देणार आहोत, जेणेकरून पोलचं शिफ्टिंग झाल्या झाल्या ह्या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्याच्या बाबतीमधल्या प्रक्रियेला सुरुवात होईल. या बंधाऱ्याचं काम पूर्ण करण्यासाठी शासनाने 6 कोटी 20 लाख रुपयेचा निधी तरतूद करून ठेवलेला आहे. ज्या दिवशी पोलचं शिफ्टिंग होईल त्या दिवशी त्वरित निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी या सगळ्या प्रकरणाच्या विषयी चर्चा झालेली आहे. त्यांनी सुद्धा याविषयी अत्यंत गांभीर्यानं पावलं उचलण्याच्या बाबतीमध्ये संबंधित मंत्री महोदयांना आदेश केलेले आहेत. आदरणीय जलसंधारण मंत्री तानाजीरावजी सावंत साहेबांची सविस्तर चर्चा याच्याविषयी झालेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सर्वे करणं आणि सर्वे झाल्यानंतर पोलचं शिफ्टिंग करणं झाल्या झाल्या लगेचच पुढचा 6 कोटी 20 लाख रुपयाचा निधी वितरित होईल आणि कायमस्वरूपी हा प्रश्न सगळा मार्गी लागलेला आपल्याला दिसेल. त्या ठिकाणी ज्या धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी झाल्या त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे, त्याविषयी काय मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी आम्ही तो विषय सुद्धा घेणार आहोत. निश्चित स्वरूपी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार हे शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना समर्पित असणारं सरकार आहे आणि त्यामुळे निश्चित स्वरूपी जसं वांग मराठवाडीच्या धरणाचे प्रश्न जवळजवळ सोडवत आणले तसे हे प्रश्न सुद्धा आमचं सरकार सोडवत